सोलापूर लोकसभेसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच आज प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्याच पद्धतीने मतदाराचा पंढरपूर शहरात देखील मतदान करण्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसून आला. तसेच पंढरपूर शहरातील भोयाचा मारुती परिसर येथे शाळा नंबर 4 येथील मतदान केंद्रावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत देशाचा राजा कणखर असेल तर देश सुरक्षित असे प्रतिपादन करत आमदार समाधान आवतडे यांचे विश्वासू समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी मोदीच्या विकास कामाचा पाढा वाचला. तसेच सोलापूर माढा या दोन्ही मतदारसंघात कमळाला मिळालेला प्रतिसाद पाहून आमदार आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय गुलाल उधळू असे प्रतिपादन केले आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही देखील आता मतदान करून आलात, काय सांगू शकाल? कारण ही आज जी विविधा लोकसभेची निवडणूक आहे ही आज देशाच्या प्रतिष्ठेसाठी निवडणूक आहे आणि आपल्याला देशाचं पंतप्रधान निवडायचं आहे. त्यामुळं स्थानिक किंवा लोकल राजकारण न बघता आपल्याला देशाचं राजकारण बघायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची सगळ्याची गोष्ट म्हणजे आपल्याला देशाचं राजा निवडायचं आहे. जर देशाचा राजा कणखर असेल तर प्रजा सुखात असती. म्हणून आम्ही मतदान आमचं मतदान मोदीजींना. किती अंदाजे मत देखील मिळेल, कारण की तुम्ही देखील आमदार आवतडे यांचे विश्वासमन समजा आता पंढरपूर आणि मंगळातून आमदार आवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला किती मत देखील वाटतं मिळेल? मी मागे गेल्या महिन्यातच अर्ज भरताना सोलापूरतच सांगितलेलं आहे की सोलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माननीय श्री राम सातपुते हे 1 लाखाच्या अधिक मतात देखील निवडून येणार. आणि अजूनसुद्धा मी तेच विश्वासाने सांगतो की राम सातपुते हे प्रचंड बहुमताने निवडून येणार. मुस्लिम मराठा आरक्षण याचा कुठं प्रश्न होऊ शकतो? नाही, कारण मराठा आरक्षणचा विषय तर आत्ता नवीन नाही, हा गेल्या 50 वर्षापासूनचा प्रश्न आहे. त्यामुळं नवीन प्रश्न नाही, त्यामुळं फरक काय पडणार नाही. की आम्हाला मोदीला मतदान करायचं आहे, मोदी कशासाठी? मोदी याकरिता आम्ही मोदीला मतदान करणार की गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत आपण सर्व देश बघतो आहे की काय निर्णय कणखर पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये 3 तलाकचा मुद्दा असो, काश्मीरमधील 370 कलम असो, राम मंदिर असो. तर आज पण आपण चित्र काश्मीरमध्ये बघितलं की जवान रस्त्याने चालले, आपले भारतीय जवान रस्त्याने चालले तर त्यातले लोक दगडं मारत होती पाठीमागं त्यांना, आणि जवान पुढं पाडत का त्यांचे हात बांधलेले होते, कायच करू शकत नव्हते, त्यांच्यासमोर त्यांच्यावर दगडफेक करायचे काश्मीरमधले लोक. आज तशी परिस्थिती नाही. आज जर आपले जवान रस्त्याने चालले तर ते दगडं मारणाऱ्या लोकात घरामध्ये जाऊन बसतात. तर ही परिस्थिती म्हणजे ही नवीन भारत तयार होतो आहे. आणि दुसरी गोष्ट, तलाक पद्धती बंद केली आहे का? तर तलाक पद्धत बंद केल्यामुळं अनेक मुस्लिम महिला भगिनींचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. आणि दुसरा मुद्दा राम मंदिर. राम मंदिर देखील आजपर्यंत फक्त आश्वासने दिली सगळ्यांनी, अनेक वर्ष 40 वर्षापासून ऐकतो आहे की राम मंदिर आश्वासन देऊन त्या नावावर अनेकांनी मतं मागितली, परंतु राम मंदिर कुणीच उभारलं नाही. तर ती मोदीजींनी केले. आणि आज आपण देशामध्ये बघतो, आज रस्त्याचे जाळे निर्माण झालेले आहे. कुठं जरी आपण आज गेलो तरी आपल्याला कंटाळ येत नाही, प्रत इतकं सुंदर हायवे रस्ते केलेले आहेत. म्हणून आमचं मतदान मोदीजींना.